एकदम सोप्या पद्धतीने पिठलं बनवूया. त्यासाठी काय लागणार आहे? एक चमचा राई, एक चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, एक कांदा, आलू आणि मिरचीचा ठेचा. एक पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया, मग राई, जिरं, हळद घालूया. त्याच्यानंतर तो ठेचा घालूया. ठेचा झाला परतून की आपण कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित परतून झाला की बेसनाची पेस्ट करायची. बेसनामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची पातळ अशी पेस्ट करायची आहे. पेस्ट तयार झाली की तिला फोडणीमध्ये घालायची. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं, कन्सिस्टन्सी चेक करायची. जर आपल्याला थोडंसं पिठलं जाडसर वाटलं तर अजून पाणी घालायचं. झाकण ठेवून 10 मिनटं चांगलं पिठलं शिजवून घ्यायचं. हे पिठलं खूप टेस्टी लागतं, नक्की करून बघा. डिटेल रेसिपीसाठी चॅनलला व्हिजिट करा.